बातमी आहे। भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, कारण राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना बीडच्या शिरूर कासार न्यायालयानं समन्स बजावलंय। त्यामुळे आता चित्रा वाघ यांना न्यायालयात हजर राहावं लागणार आहे। 9 डिसेंबर 2022 रोजी त्यांना समन्स बजावण्यात आलेला होता। तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय, चित्रा वाघ यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहोच। मेहबूब शेख यांच्याबद्दलचं वक्तव्य त्यांना बोलायचं दिसतंय आणि यासंदर्भात आपण अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत। सुरेश, चित्रा वाघ या शिरूर कासार दौऱ्यावर ते आल्यानंतर मेहबूब शेख यांच्याबद्दल त्यांनी भन्नामीकारक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य केल्यानंतर मेहबूब शेख यांनी सोशल मीडियामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर गुन्हा दाखल केला गेला होता आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची चार्जशीट शिरूर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये प्रथमदर्शी दोषी ठरवून त्यांना आता समन्स पाठवलेला आहे। आणि विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये चित्रा वाघ यांना आता कोर्टामध्ये देखील हजर राहावं लागणार आहे। शिरूर कासार कोर्टामध्ये त्यांना समन्स पाठवले, हजर नाही राहिला तर त्यांच्यावरती पुढची देखील कारवाई केली जाऊ शकते। त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अगदी बरोबर, धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीसाठी। आणि आपण पाहतोय चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। मेहबूब शेख यांच्याबद्दलचं वक्तव्य त्यांना चांगलंच बोललेलं आहे। शेख यांच्याबद्दल बदनामकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ते अडचणीत आलेले आहेत। आणि यानंतर आता बातमी आहे, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी किरीट सोमय्या पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। श्रद्धा वालकरच्या कुटुंबियांसोबत ते पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत। पोलीस आयुक्तांची भेट घेणार असून श्रद्धाचं कुटुंब सुद्धा किरीट सोमय्या यांच्यासोबत आहेत। भाजप नेते किरीट सोमय्या पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत श्रद्धा वालकरचं कुटुंब सुद्धा आहे। श्रद्धा वालकरचे वडील सुद्धा किरीट सोमय्या यांच्यासोबत आता भेट घेणार आहेत आणि हत्येसंदर्भातील अपडेट्स काय आहेत, हत्येसंदर्भातील पुढील कारवाई या सगळ्याविषयी ते पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहेत। विजय, माझा आवाज पोहोचतोय? हा, मनाली श्रद्धा हत्या कांडामध्ये आता नवनवीन वळण घेत आहे। डीएनए सुद्धा काल ते मॅच झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी नेमका काय तपास चालू आहे, वसई पोलिसांची काही दिरंगाई झाली होती का, माणिकपूर पोलिसांची दिरंगाई काही झाली होती का, पुणे पोलिसांची काही दिरंगाई झाली होती का, असा जे काही हे सर्व जे प्रकार झालेले आहेत त्याची चौकशी करण्यासाठी आताच नवीन पदभार स्वीकारलेले मंजुळधर पांडे यांची ते आता भेट घेणार आहेत आणि नेमकं काय आहे यामध्ये कसा तपास केला जाणार आहे याची सगळी माहिती त्यांच्याकडून घेणार आहेत। मनाली विजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। या भेटी संदर्भातले सगळे अपडेट जाणून घेऊ तुर्तास। धन्यवाद।